विद्यार्थी मित्र, तुम्हा सर्वांचं आजच्या सेशनमध्ये स्वागत आहे. इयत्ता 9वीची व्हॉट इज सक्सेस नावाची कविता आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. अमेरिकन कवी राल्फ वाल्डो इमर्सन 19व्या शतकातले कवी आहेत. त्यांची अत्यंत सुंदर आणि भावस्पर्शी अशी कविता आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. यशासंदर्भात आमच्या व्याख्या फार वेगवेगळ्या आहेत. यश काय आहे? एखाद्याच्या दृष्टिकोनातून परीक्षेत चांगले गुण मिळवणं म्हणजे यश असू शकतं. एखाद्याला चांगली नोकरी मिळाली तर त्याला यश प्राप्ती झाली असं त्याला म्हणावंसं वाटतं. किंवा एखादा खूप श्रीमंत बनला असेल तर तो यशस्वी झाला अशी त्याची व्याख्या असेल. परंतु खरंच हे यश आहे का? अमेरिकन कवी राल्फ वाल्डो इमर्सन मात्र यशाची फार वेगळी व्याख्या करतात आणि वाचकांना सांगतात की यश खरं काय आहे. इमर्सन म्हणतात की जीवनामध्ये तुम्ही आनंदी आहात, हसत खेळत आहात, हे खूप मोठं यश आहे. शेवटी जीवनामध्ये असणं फार महत्वाचं आहे. तुम्ही आणि आम्ही आज आहोत हेही खूप मोठं यश आहे आणि यालाही खूप मोठं यश म्हणून आपण स्वीकारलं पाहिजे. आमच्यातून जे निघून गेले जरा त्यांचा विचार करा, जे आज या जगाचा, या जगातील कलेचा, या जगातील सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी तुमच्या आणि माझ्या समोर नाही आहेत. तो विचार करा आणि यश काय याची व्याख्या करा. म्हणून तुमचं आणि माझं असणं हेही खूप काही मोठं आहे. हो, या जग, हे संपूर्ण जग बुद्धिमान लोकांनी भरून पडलेलं आहे. एखाद्या अशाच बुद्धिमान माणसाने तुमच्या पाठीवरती कौतुकाची थाप ठेवली, हाही एक यशाचाच भाग आहे. हे यशच म्हटलं पाहिजे. लहान लहान लेकरं अशी बगीचामध्ये खेळतायत, बागडतायत, तुम्हाला बघून ते हसतात आणि तुमच्याकडे येतात आणि तुम्हाला अलगत मिठी मारतात. या लेकरांचं, तुमच्या गल्ली गोड्यातल्या लेकरांचं, तुमच्या आजूबाजूच्या असणाऱ्या लेकरांचं, तुम्ही ज्यांच्यात राहता त्यांचं, या साऱ्यांचं तुम्हाला प्रेम मिळतंय, याच्यापेक्षाही कुठं कोणतं मोठं यश असेल? हे एक यशच आहे, यालाही सुद्धा यशच म्हटलं पाहिजे. मित्र, ह्या जगामध्ये काही प्रामाणिक समीक्षक आहेत जे पूर्वला पूर्व म्हणतात आणि पश्चिमला पश्चिम म्हणतात. अशा प्रामाणिक समीक्षकांनी तुमची प्रशंसा केली, तुमच्या कामांची प्रशंसा केली. ह्या जगात जे चांगले लोक आहेत, या चांगल्या लोकांनी तुमचं थोडं कौतुक केलं, अजूनही यश अजून काय वेगळं असू शकतं? यालाही यशच म्हटलं पाहिजे. तुम्ही कदाचित तुमच्या काही चुकीच्या मित्रांच्या संपर्कात आला असाल, त्यांनी तुम्हाला फसवलं असेल, तुम्हाला निराश केलं असेल, त्या साऱ्यांना तुम्ही सहन करू शकलात, ती कपॅसिटी, ती कुवत तुमच्यात निर्माण झाली, हे सुद्धा यशच नाही का? अरे हे सुद्धा यश आहे. कारण यातून खचून जाऊन बरेच जण नैराश्याच्या गर्तेत जाऊन बुडतात, पण तुम्ही अशा मित्रांना देखील सपवू शकलात, खपवू शकलात, हे यशच आहे. अरे ह्या जगातील सौंदर्याचा स्वीकार करणं हे यश आहे, त्याची प्रशंसा करणं हे यश आहे, इतरांमधल्या चांगल्या गुणांचं कौतुक करणं यश आहे, या जगाला सुंदर बनवून सोडणं यश आहे. मग कदाचित तुम्ही एखाद्या चांगल्या गोंडस बाळाला लहानाचं मोठं केलं असेल आणि या जगात एक सुदृढ बालकाला तुम्ही मार्गाला लावलेलं असेल, हे यशच नाही का? एखादा सुंदर बगीचा तुम्ही तयार केला असेल, हे सुद्धा यश नाही का? त्या बगीचेतली सुंदर फुलं आणि त्याचा सुवास सारं वातावरण दरवळून सोडतो, याला यशच म्हटलं पाहिजे. या समाजामध्ये कितीतरी चुकीच्या प्रथा आणि परंपरा आहेत. या परंपरांना ज्या वेळेला तुम्ही आडवे होतात आणि या परंपरा नाहीशा झाल्या पाहिजे म्हणून तुम्ही एक पाऊल उचलतात आणि ती परंपरा कुठेतरी लोप पावायला लागते, लोक ती परंपरा सोडायला लागतात, हे तुमचं खूप मोठं यश आहे. मग यशाची मापदंड तुम्ही पारंपरिकरित्या जी करत आलेला आहात ती मापदंड सगळ्याच ठिकाणी वापरून चालणार नाही. यशाला अतिशय छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आम्हाला बघता आलं पाहिजे. एखादं जीवन या पृथ्वीवरती जगत आहे, तुमच्या रूपाने जगत आहे, तुम्ही आज जिवंत आहात, श्वास घेत आहात आणि या जगामध्ये तुमचं योगदान देत आहात, हे केवढं मोठं यश आहे. सर सलामत तो पगडी 50,
तुम्ही सलामत आहात, हे जग सलामत आहे, म्हणून तुमचं असणं हा देखील एक यशाचाच भाग आहे. मित्र हो, तुमच्या स्वतःच्या जीवनाच्या यशाच्या कन्सेप्ट बघा, संकल्पना बघा, आणि राल्फ वाल्डो इमर्सनच्या जगण्याच्या आणि यशाच्या कल्पना बघा, याची तुलना करा. आपण कुठे चुकतो का याचा शोध घ्या, आणि यश खरंच काय आहे हे समजून घ्या. राल्फ इमर्सनच्या यशाच्या परिभाषेमध्ये डोकावून पहा, आणि त्या दृष्टिकोनातून या जगाकडे मोकळ्या नजरेने पहा. हे जग खूप सुंदर आहे आणि आनंदाने ते तुमचं स्वागत करेल. धन्यवाद.